नमस्कार, मी वैष्णवी। आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज। इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे। चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र राज्य प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राजकीय, सामाजिक, व्यावसायिक मित्र परिवार, राष्ट्रवादी कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी आलेल्या मान्यवरांनी महेश तपासे यांच्याबद्दलचे प्रेम यावेळी व्यक्त केले। सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी टिकवण्याचं काम त्यांनी केलं। आम्ही सर्व त्यांच्यामुळे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून सामाजिक कार्य करत आहे। महेश तपासे यांनी अनेक सामाजिक कार्यक्रम उपक्रम राबवले आहे। कोरोना काळातही त्यांनी मोठ्या संख्येने नागरिकांना आर्थिक मदत केली आहे। वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते। महेश तपासे यांनी आलेल्या मान्यवरांचे आभार व्यक्त केले। हमारे पुरानी अपना महेश दादा तपासे ये हमारे राष्ट्रवादी कांग्रेस के प्रवक्ता है। इसको मेरे तरफ से, हमारे राष्ट्र की तरफ से बहुत बहुत शुभेच्छा देता हूँ। आगे चल के तपाचे सामने हमारा ग्रामीण नहीं खड़ा रह के तो यहाँ के शिंदे साहब तो है उधर का वो जगह पे महेश तपासे जी खड़ा रहेगा। तो डोंबिवली से और ग्रामीण से सब पूरा वोट वोटर तपासे साहब को मिलेगा। वहां दूसरा कोई उधर ऐसा कोई ही नहीं कि वो आप दिल्ली में जाके कुछ कर सकता है। ऐसा यहाँ पर यहाँ के कलेक्ट से और ग्रामीण से उसको वोट जो गिरेगा उसको बहुत जरूरत है। दबाई साहब सब लोग तो ये खासदार के राइट का हमारा ये दबाई साहब है, उससे अभी से तैयारी करना चाहिए क्या। आज जिस तरह इमरान ने कहा, आज ये मंच भी हमें मिला है, तो मैं आपको बताना चाहता हूं। मार्गदर्शक मेरे बड़े भाई महेश तपासे जी ने हमें बहुत सारी प्रेरणा दी है, राजनीति में किस तरह सक्रिय होना और किस तरह काम करना, समाज सेवा करना, वो हमें मार्गदर्शन किया है और सिखाया है। यहाँ पे वंडर सेठ पाटिल आए, उनका मैं तहे दिल से अभिनंदन करता हूं और उनके पूरे साथियों का भी। मुख्य प्रवक्ता हमारे बड़े भाई महेश जी तपासे, इनके जन्मदिन की सबसे पहले आप सभी को लाखों करोड़ों बधाई। कल्याण के लोगों को अच्छी तरह से पता है कि कल्याण के लोगों की आज जरूरत क्या है। आज आपने जिनको वोट देके यहाँ का आमदार बनाया, जिस पक्ष को आपने वोट दिया, वो पक्ष का आदमी यहां से विपक्ष होकर दूसरे पक्ष में चला गया। और हम अच्छी तरह से जानते हैं ये जो बेवफाई शिंदे गट ने देवेंद्र फडणवीस से महाराष्ट्र में की है, उसका जवाब अगर उद्धव साहब के साथ सबसे जोर से कोई दे रही है तो राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी दे रही है। और कल्याण के लोग आने वाले 2024 के चुनाव में कल्याण के बेटे को आप सभी के चहेते महेश तपासे जी को आमदार बनाकर शिंदेगढ़ को ये जरूर दिखाएंगे कि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शिंदेगढ़ के सामने खड़ी है और शिंदेगढ़ को कल्याण से चाहे वो आमदार हो या खासदार हो लात मारकर बाहर निकाल सकते हैं। माइकी मिश्रा फ्रॉम गोवा। आई एम बॉलीवुड आर्टिस्ट एंड बिजनेस वूमेन। और मैं महेश जी से यही कहना चाहूंगी कि थैंक यू सो मच, मुझे यहाँ पे इन्वाइट किया आपने। और लाइफ में भी आप हमेशा मेरे को पुश करते रहते हैं। कहीं भी मैं लड़खड़ाती हूँ या कुछ कहीं भी मैं फंसती हूँ तो वहां भी हमेशा आप मुझे आगे बढ़ने की क्षमता देते हैं। थैंक यू सो मच। आज अपन सर्वजण इथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्राचे मुख्य प्रवक्ते महेश जी तपासे यांचा वाढदिवस साजरा करण्यानिमित्त आपण सगळेजण इथे जमलेलो आहोत।
महेश जी आपल्या सर्वांना माहितच असेल, आपण सर्वजण त्यांच्या परिचित असालच आणि त्यासाठीच तुम्ही या कार्यक्रमासाठी इथे आलात. महेश जी या ना की त्या कारणाने रोज बातम्यांमध्ये असतात, म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडिया असो प्रिंट मीडिया असो, त्यांच्या बातम्या सगळीकडे लागतात, अगदी भारतभर लागतात. महेशजींकडे एक राजकीय कौशल्य आहे, कोणत्याही बातमीचं छोटी किती छोट्यात छोटी बातमी असो ती एक मोठी आणि एक परिणामकारक आणि राजकीय बातमी कशी बनवायची याचं फार छान कौशल्य महेशजींकडे. आता उदाहरणादाखल सांगायचं झालं तर एक 7-8 दिवसापूर्वी राज्यपालांची एक बातमी होती, माझ्या माहितीप्रमाणे कल्याणमध्ये कुठेतरी एक छोटीशी बातमी होती, पण त्या छोट्याशा बातमीचा महेशजींनी पुरेपूर वापर करून, म्हणजे ती बातमी आपल्या सगळ्यांना माहिती असेल की मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना शपथविधीसाठी बोलवण्याचं पत्रच पाठवलं नव्हतं अशी ती बातमी होती, आणि ती कल्याणमध्ये कुठेतरी एका छोटेसे वृत्तपत्र झाली होती, पण महेशजींनी त्यांचं कौशल्य पणाला लावून त्या बातमीचं पूर्ण भारतभर ती बातमी पसरली. आजही त्या बातमीवर चर्चा होत असते, फार महत्वाची बातमी होती. अशा अनेक गोष्टी महेश तपासे करत असतात एक प्रवक्ता म्हणून, आणि मला त्यांच्याबरोबर प्रवक्ता सहप्रवक्ता म्हणून काम ऐको आहे. त्याचप्रमाणे दिलीप खंडागडे व शिंदे आम्ही या ठिकाणी साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलो आहे. माहिती तपासे यांचं जे प्रेम आहे त्या प्रेमाला भारावूनच आज या ठिकाणी त्यांना उदंड आयुष्य लाभो यासाठी आम्ही या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ता माननीय महेशदादा तपासे यांचा आज हा वाढदिवस अतिशय जल्लोषाने साजरा होत आहे. विविध स्तरातील विविध पक्षातील कार्यकर्ते लोक या ठिकाणी उपस्थित होऊन त्यांना शुभेच्छा देत आहेत. त्यांचे जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असले तरी सर्व पक्षांचे त्यांचे संबंध चांगले आहेत, त्यांचाच प्रसिद्धी आपल्याला या ठिकाणी येत आहे. महेश तपासे अतिशय मनमिळावू व्यक्तिमत्व आहेत, पक्षाच्या पलीकडे असणारी त्यांची मैत्री आहे. मी जरी वेगळ्या पक्षाचा असलो तरी सुद्धा मला आता एकाने विचारलं की तुम्ही जर दुसऱ्या पक्षाचे मग तुम्ही कसे काय इकडे चाललाय, मी म्हटलं आमची पक्षा व्यतिरिक्त ही मैत्री आहे आणि त्यांनी असे अनेक मित्र जमवून ठेवलेले आहेत, आणि त्यामुळे आज महेश तपासे हे अतिशय उच्च पदावर पोहोचलेले त्यांच्या मैत्रीमुळे त्यांच्या स्वभावामुळे त्यांचं भावी आयुष्य अतिशय चांगलं सुख संबंध जावं यासाठी मी त्यांना शुभेच्छा चिंतितो. जय त्यांना वाढदिवस हा सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो, यशस्वी जावो. लवकरच आम्ही त्यांना आमदार खासदार होताना बघाव ही आमची सर्वांची इच्छा आहे. दादाचे ओळख म्हणजे माझ्या वडिलांपासून मी त्यांना जास्ती ओळखतो, कारण माझ्या वडिलांनी त्यांच्यावर काम केले. त्यांनी युवक अध्यक्ष असतानापासून मी त्यांना ओळखतोय. मी जेव्हा कॉलेज जीवनमध्ये काम करत होतो विद्यार्थी संघटनेत त्यापासून दादांना बघितलं. दादा युवकचे प्रदेश अध्यक्ष होते आणि प्रदेश अध्यक्ष कसा असावा युवकचा हे उत्तम उदाहरण म्हणजे महेश दादा. महेश दादांनी वेळोवेळी वेगवेगळी पदं भूषवली. प्रदेश अध्यक्ष युवकचा भूषवलाय, प्रदेशचे प्रवक्ते आहेत. त्याच्यानंतर बरेच अंबरनाथची पण थोड्या काळासाठी धुरा सांभाळली आणि यशस्वी अंबरनाथमध्ये संघटन बांधून दाखवलं. हे दादांचं श्रेय आहे आणि दादांपासून आम्ही शिकलोय आणि दादांच्याच पावलावर पावला ठेवून आज मी अंबरनाथ विधानसभेचं काम पुढे नेतोय. तर माझ्याकडून माझ्या परिवाराकडून आणि विधानसभेच्या वतीने माझ्या पक्षाच्या राष्ट्रवादीच्या वतीने दादांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. मनापासून ठेवतात तर त्यांच्याबद्दल मी एक शेर बोलीन. हमे तो आईना चाहिए अपना चेहरा देखने के लिए, हमे तो आईना चाहिए अपना चेहरा देखने के लिए. अरे पगले आईने में क्यों चेहरा देखता है, देखना है तो महेश तपासे जी के दिल में देख, क्योंकि आईने से भी साफ सुथरा और सुंदर उनका दिल है, और सुंदर उनका दिल है. आज या माझ्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला आलेले सर्वप्रथम माझे सर्वच राजकीय सामाजिक व्यावसायिक त्याचबरोबर माझ्या मित्र परिवारातले सर्व लोक, माझी आई काकी आमच्या सौ सौभाग्यवती आमची मुलं माझा भाऊ माझे जिजाजी आणि सर्वजण आमचे सर्व कर्मचारी कामगार आणि आलेले सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना भाजपचे सर्व पदाधिकारी मित्रांनो,
खरतर वाढदिवस साजरा करण्याचा आज काही हेतू नव्हता, कारण वाढदिवस करण्याचा आज काहीच प्रोग्रामच नव्हता. परंतु इम्रान डॉक्टर आणि बाकीचे दोन चार लोक असे आमचे अतिशय हुशार लोक आहेत, त्याने छोटेखानी कार्यक्रम म्हणता म्हणता एक चांगला 4-7 तासाचा कार्यक्रम करून घेतला आणि त्या निमित्ताने आज आपल्या सर्वांच्या सोबत बसता येतं, बोलता येतं, चर्चा करता येतं. संजय सिंग माझे मित्र आहेत, राजस्थानचे अध्यक्ष आहेत राष्ट्रवादीचे, ते देखील आलेले आहेत, त्यांचे मनापासून मी स्वागत करतो. उपस्थित सगळ्या मान्यवरांना मी विनंती करतो की म्हणजे जेवणाचे काउंटर ओपन आहेत, कुणाला भूक लागली असेल तर जेवणाच्या काउंटरला जाऊ शकतो. थँक्यू. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्राचे मुख्य प्रवक्ते आणि माझे गुरुबंधू सन्माननीय महेश तपासे यांचा आज वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे. गुरुबंधू असल्या कारणाने त्यांना आशीर्वाद मी काय देऊ हा मोठा प्रश्न आहे, कारण त्यांची जी काम करण्याची पद्धत आहे आणि त्या उंचीवर ते आहे तर त्यांनी आम्हाला ज्ञान द्यायला पाहिजे. आम्ही त्यांच्याबद्दल काय बोलणार, पण सांगायलाच म्हटलं तर या कल्याण जिल्ह्याचे जे जिल्हाध्यक्ष होते तेव्हापासून आम्ही त्यांच्या सान्निध्यात काम करत होतो आणि आज त्या सान्निध्यात काम करत असताना ते महाराष्ट्र लेवलला मुख्य प्रवक्ते म्हणून काम करतायत आणि मी या कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्रामध्ये अध्यक्षाने काम करतो. वेळोवेळी त्यांचा मला सहकार्य असतं. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कुठलेही प्रश्न असू दे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ते सोडत असतो आणि असं त्यांनी उत्तुंग काम करावं आणि या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची शान राखावी अशी मी आई जगदंबेतर्फे प्रार्थना करतो आणि त्यांना उदंड आयुष्य लाभ ईश्वरचरणे प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. या होते इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात. 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.